हेलो स्टूडेंट्स, वेलकम टू दिस क्लास ऑफ द फिजिक्स। नेक्स्ट प्रॉब्लम, अ बॉल इज केप्ट इन अ क्लोज्ड बॉक्स। क्लोज द बॉक्स, मूव्स इन द बॉक्स मेकिंग कोलिजन विद द वॉल। बॉल केप्ट इन अ क्लोज्ड बॉक्स, मूव्स इन द बॉक्स मेकिंग कोलिजन विद द वॉल। द बॉक्स इज केप्ट ऑन अ स्मूथ सरफेस, द वेलोसिटी ऑफ द सेंटर ऑफ मास। ओके, बघा हा एक बॉक्स आहे, हा एका फ्रिक्शनलेस सरफेस वर प्लेस केलेला आहे। दिस इज द स्मूथ सरफेस अँड देर इज अ बॉल इन साइड विच इज मूव्हिंग हिअर अँड देअर लाईक दिस। नाउ व्हेन दिस बॉल मूव्स अँड इन्सिडेंट ऑन दिस सरफेस ऑफ द बॉक्स, व्हॉट विल हॅपन? द बॉक्स विल मूव टुवर्ड्स राईट, बरोबर ना? बॉक्स राईटला मूव्ह करणार, मग हा त्यावेळी बॉल जो आहे तो रिबाउंड होणार, मग पाठीमागच्या सरफेसवर आदळणार, मग परत बॉक्स लेफ्टला मूव्ह करणार। म्हणजे फॉर एक्झाम्पल हा बॉल राईट लेफ्ट मूव्ह करणार, तसा बॉक्स देखील काय होणार आहे, लेफ्ट राईट काय करणार आहे, मूव्ह करणार, बरोबर ना? बॉल राईटला जाणार, राईटच्या सरफेसवर आदळणार, त्याच्यामुळे बॉक्सवर फोर्स क्रिएट होणार आणि बॉक्स राईटला जाणार, ठीक आहे? त्या पोझिशनमध्ये बॉल रिबाउंड होणार आणि बॅकवर्ड डायरेक्शन जाणार आणि पाठीमागच्या फेसवर आदळणार। पाठीमागच्या फेसवर आदळला की परत काय होणार आहे, बॉक्स लेफ्टला मूव्ह करायला चालू होणार। ही प्रोसेस रिपीटेडली चालू राहणार आहे, लक्षात घ्या। तर या प्रोसेस मध्ये काय होतं, सेंटर ऑफ मास ऑफ सिस्टीम रिमेन्स अनचेंज्ड। ओके, कारण इथं सगळे इंटरनल फोर्सेस आहेत अँड इन केस ऑफ इंटरनल फोर्सेस ओनली, इफ देर इज नो एक्सटर्नल फोर्स, व्हॉट इज गोइंग टू हॅपन? द सेंटर ऑफ मास इज गोइंग टू रिमेन ऍट द रेस्ट। सो व्हेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास विल, ओके, व्हॉट विल हॅपन? रिमेन कॉन्स्टंट। ओके, जी व्हेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास इनिशियली, म्हणजे इंटरनल फोर्सेस असतील तर सेंटर ऑफ मास रेस्ट मध्ये असेल तर रेस्ट मध्ये असणार आहे आणि मोशन मध्ये असेल तर मोशन मध्ये राहणार आहे। ओके, सो सेंटर ऑफ मास ऑफ बॉक्स प्लस बॉल रिमेन्स कॉन्स्टंट। सो आन्सर बी आन्सर इज द करेक्ट आन्सर। नेक्स्ट, नंबर 11, अ मीटर स्टिक इज प्लेस्ड वर्टिकली ऍट द पॉइंट ऍट द ओरिजिन ऑन द फ्रिक्शनलेस सरफेस, अ जेंटल पुश इन द एक्स डायरेक्शन इज गिवन टू द टॉप, टू द टॉप मोस्ट पॉइंट ऑफ द रॉड। व्हेन इट हॅज फॉलन कम्प्लिटली, एक्स कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ रॉड इज ऍट। ओके, क्वेश्चनचा मिनिंग लक्षात आला का बघा? तर या क्वेश्चन मध्ये काय दिलंय बघा, एक्झॅक्टली ओरिजिनला, ओके, एक्झॅक्टली ऍट द ओरिजिन रॉड इज हेल्ड व्हर्टिकल लाईक दिस। ओरिजिनला बरोबर रॉड जो आहे तो व्हर्टिकल असा ठेवलेला आहे अँड दिस इज अ फ्रिक्शनलेस सरफेस। ओके, इट इज अ स्मूथ सरफेस, स्मूथ सरफेसवर आहे। आता हा रॉड जर खाली पडला तर तो कसा खाली पडणार आहे, तर लक्षात घ्या, हा रॉड खाली पडत असताना याचा जो सेंटर ऑफ मास जो आहे ना तो एक्झॅक्टली व्हर्टिकल लाईन वरच राहतो। सेंटर ऑफ मास काय होणार आहे, इथून सरळ खाली येणार, म्हणजे रॉड पडत असताना खाली काय होणार आहे, जसा वरून राईटला शिफ्ट होणार तसा खालून लेफ्टला शिफ्ट होणार आहे, जेणेकरून सेंटर ऑफ मास त्या व्हर्टिकल लाईन वरच राहील। ओके, म्हणजे तो पडत असताना सिक्वेन्स कसा होणार बघा, सेंटर ऑफ मास सपोज सुरुवातीला इथं होता, तो आता इथं येणार, इथं आल्यानंतर काय होणार आहे, रॉड विल बिकम लाईक दिस। ओके, परत सेंटर ऑफ मास इथं आला तर काय होणार आहे, रॉड विल बिकम लाईक दिस। ओके, पुन्हा एकदा बघा, एक रॉड आहे व्हर्टिकल प्लेस केलेला आहे, इट इज प्लेस्ड लाईक दिस व्हर्टिकली अँड इट इज रेस्टिंग ऑन फ्रिक्शनलेस सरफेस। हा एक्झॅक्टली काय आहे, फ्रिक्शनलेस म्हणजे स्मूथ सरफेस आहे। आता हा रॉड काय होणार आहे, खाली पडणार आहे, जो उभा व्हर्टिकल आहे तो फायनली काय होणार आहे, सरफेसवर हॉरिझॉन्टल होणार आहे। तर आता हा व्हर्टिकलचा हॉरिझॉन्टल होत असताना
सेंटर ऑफ मास एक्झॅक्टली स्ट्रेट लाईन वरच राहतो, म्हणजे सुरुवातीला सेंटर ऑफ मास इथं असणार आहे एल बाय टू ला, ओके. मग सेंटर ऑफ मास इथे येणार आहे, सेंटर ऑफ मास इथे येणार म्हणजे रॉड कसा होणार आहे, रॉड विल बिकम, आता एका लाईनच रॉड मी दाखवत होतो किंवा रॉड जो आहे तो असा होणार आहे, रॉड विल बिकम लाईक दिस, ओके. आफ्टर सम टाइम सेंटर ऑफ मास इथे येणार आहे, लक्षात घ्या. सो रॉड विल बिकम नाऊ लाईक दिस. ओके, रॉड हा असा होणार आहे आता, आणि फायनली तो काय होणार आहे, सरफेस वर स्ट्राईक होणार, आणि सरफेस वर स्ट्राईक झाल्यानंतर सेंटर ऑफ मास इथे येणार फायनली, ओके. म्हणजे हा हे असं कधी होत आहे, बॉटम सरफेस जर स्मूथ असेल तरच होईल, ओके. बॉटम सरफेस जर स्मूथ असेल आणि स्मूथ सरफेसवर, फ्रिक्शनलेस सरफेसवर हा रॉड जर खाली पडत असेल तर सेंटर ऑफ मास जो आहे ना तो एक्झॅक्टली सुरुवातीला जिथं होता ना त्याच्याबरोबर व्हर्टिकली खाली असणार आहे. सो आन्सर काय होणार आहे, व्हेन इट हॅज फॉलन कम्प्लिटली एक्स कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास विल बी ऍट ओरिजिन, एक्स कोऑर्डिनेट ओरिजिनला असणार आहे. सो आन्सर ए इज देअर, ओके. इथं बघा, जर फ्रिक्शन असेल आणि सफिशियंट फ्रिक्शन जर असेल ना तर काय होणार आहे, रॉड बॉटम एंड आहे तिथे राहणार आणि टॉप एंड जे आहे ते कुठं होणार आहे, राईट हँड साईडला पडणार आहे कुठेतरी, म्हणजे सेंटर ऑफ मास 0.5 ला येणार, प्लस 0.5 ला, जर इथं सफिशियंट फ्रिक्शन असेल तर. सफिशियंट फ्रिक्शन म्हणजे काय, त्याला ते स्लिप होऊ देत नाही, बॉटम एंडला स्लिप होऊ देत नाही. मग बॉटम एंड जर स्लिपच झाला नाही तर बॉटम एंड जो आहे तो कुठं राहणार, ओरिजिनला राहणार, आणि टॉप एंड जो आहे तो कुठं होणार आहे, एल डिस्टन्सला राईटला येणार आहे, म्हणजे 1 मीटरला राईटला येणार, आणि त्याच्यामुळे सेंटर ऑफ मास किती येणार आहे, प्लस 0.5 मीटरला येणार, म्हणजे राईटला पडला तर, लेफ्टला पडला तर मायनस 0.5. पण कधी हा रफ सर्फेस असेल तर, आणि रफ सर्फेस प्लस सफिशियंट फ्रिक्शन पाहिजे, ओके. तर सफिशियंट फ्रिक्शन पेक्षा कमी फ्रिक्शन असेल तर तरी देखील काय होणार आहे, सेंटर ऑफ मास ओरिजिनच्या थोडासा राईट हँड साईडला शिफ्ट होणार, ओके. नेक्स्ट, टू बॉडीज हॅव्हिंग मासेस M1, M2 अँड व्हेलॉसिटी V1, V2 कोलाइड अँड फॉर्म ए कंपोझिट सिस्टीम. इट इफ M1 V1 प्लस M2 V2 इज इक्वल टू 0, M1 इज नॉट इक्वल टू M2, द व्हेलॉसिटी ऑफ कंपोझिट सिस्टीम विल बी, ओके. आता M1 V1 प्लस M2 V2 म्हणजे या दोन पार्टिकलचं मोमेंटम झालं, आणि पार्टिकलचं मोमेंटम जेवढं असतं तेवढंच कंपोझिट सिस्टमचं म्हणजे सेंटर ऑफ मास असतं. सो जर M1 V1 प्लस M2 V2 0 असेल तर सेंटर ऑफ मासचं मोमेंटम देखील काय येणार आहे, 0 येणार, म्हणजे व्हेलॉसिटी काय येणार आहे, 0 येणार आहे. सो आन्सर काय येणार आहे, डी आन्सर इज द करेक्ट आन्सर, ओके. नेक्स्ट, नेक्स्ट क्वेश्चन, टू पार्टिकल्स ऑफ इक्वल मास हॅव कोऑर्डिनेट 2, 4, 6, 6, 2, 8. वन ऑफ दिस पार्टिकल हॅज द व्हेलॉसिटी 2i कॅप अँड अनदर पार्टिकल हॅज व्हेलॉसिटी 2j कॅप. द कोऑर्डिनेट्स ऑफ सेंटर ऑफ मास ऍट टाइम टी इज इक्वल टू 1 सेकंड. कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास ऍट टाइम टी इज इक्वल टू 1 सेकंड फाइंड आउट करायचं, ओके. त्यासाठी सेंटर ऑफ मासची व्हेलॉसिटी काढायला पाहिजे, आणि व्हेलॉसिटी इन टू टाइम केल्यानंतर डिस्प्लेसमेंट येणार, आणि डिस्प्लेसमेंटवरून कोऑर्डिनेट काढू शकतोय तुम्ही, लक्षात घ्या, ठीक आहे. तर सुरुवातीला पोझिशन ऑफ सेंटर ऑफ मास काढूया, पोझिशन ऑफ सेंटर ऑफ मास, त्याच्यासाठी एक्स वाय झेड कोऑर्डिनेट आपल्याला काढावे लागतील. सुरुवातीला पोझिशन ऑफ सेंटर ऑफ मास काय आहे ते काढूया, पोझिशन ऑफ सेंटर ऑफ मास, सेंटर ऑफ मास सुरुवातीला कुठं आहे, ऍट टी इज इक्वल टू 0, ओके. म्हणजे टी इज इक्वल टू 0 ला पार्टिकल कुठे आहेत बघा, 2, 4, 6 ला आणि 6, 2, 8 ला आहेत, आणि दोघांचं मास इक्वल आहे, दोघांचं मास मी 1, 1 अज्युम करणार आहे, 1, कॅल्क्युलेशन जेणेकरून इझी होईल. तर एक्स कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास येणार आहे, दॅट इज M1 X1 दॅट इज 2 प्लस M2 X2 दॅट इज C डिवायडेड बाय M1 प्लस M2 दॅट इज इक्वल टू 1 + 1 दॅट इज इक्वल टू 2. दोन्ही पार्टिकलचा मासेस मी 1, 1 कन्सिडर केलेला आहे. M1 X1 म्हणजे 1 × 2 दॅट इज इक्वल टू 2, M2 X2 म्हणजे 1 × 6 म्हणजे 6 येणार डिवायडेड बाय 2. सो 2 + 6 डिवायडेड बाय 2 म्हणजे किती होणार आहे, 8/2 दॅट इज इक्वल टू 4. एक्स कोऑर्डिनेट 4 येणार आहे,
x कोऑर्डिनेट 4, त्याच्यानंतर y कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास काढूया. y कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास इज m1 y1, सो 1 इंटू 4 दॅट इज 4, प्लस m2 y2 दॅट इज 1 इंटू 2 दॅट इज इक्वल टू 2 डिवायडेड बाय टोटल मास 2, सो दॅट इज 6 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू y कोऑर्डिनेट येणार आहे 3, अँड z कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास येणार आहे m1 z1 दॅट इज इक्वल टू 6, प्लस m2 z2 दॅट इज इक्वल टू 8 डिवायडेड बाय m1 प्लस m2 दॅट इज इक्वल टू 2, दॅट इज 14 बाय 2 दॅट इज इक्वल टू 7. सो दिस इज द इनिशियल पोझिशन ऑफ द सेंटर ऑफ मास. त्याच्यानंतर व्हेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास काढूया. व्हेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास, तर व्हेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास ऍट टी इज इक्वल टू 0 टाइम, तर व्हेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास काय येणार बघा, तर दॅट इज एम वन व्ही वन. एम वन व्ही वन म्हणजे 1 इंटू 2 दॅट इज 2 आय कॅप येणार आहे, बरोबर ना? डायरेक्शन सहित तिथे ऍडिशन करावे लागणार आहे. व्हेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास काय येणार आहे, एम वन व्ही वन. एम वन म्हणजे 1, व्ही वन आहे 2 आय कॅप, म्हणजे 2 आय कॅपच राहणार. एम टू व्ही टू म्हणजे 1 इंटू 2 जे दॅट इज 2 जेच राहणार आहे डिवायडेड बाय टोटल मास दॅट इज इक्वल टू 2. सो आय कॅप प्लस जे कॅप इज द व्हेलॉसिटी. आय कॅप प्लस जे कॅप इज द व्हेलॉसिटी, म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास जी आहे ना ती आय आणि जे डायरेक्शनच फक्त आहे, म्हणजे के डायरेक्शन व्हेलॉसिटीच नाहीये, म्हणजे झेड कोऑर्डिनेट चेंजच होणार नाही. लक्ष येते का? हे पण थिंकिंग करता आलं पाहिजे. व्हेलॉसिटी जर आय आणि जे डायरेक्शन फक्त असेल तर डिस्प्लेसमेंट जे फक्त आय आणि जे डायरेक्शन होणार, के डायरेक्शन डिस्प्लेसमेंटच होणार नाही. म्हणजे के डायरेक्शन सुरुवातीला पार्टिकल कुठं आहे, सेंटर ऑफ मास 7 ला आहे, तर फायनली तो 7 लाच राहिला पाहिजे. म्हणजे डेफिनेटली आन्सर 1 किंवा ए किंवा बी येणार आहे आन्सर. लक्षात येते का? आन्सर शुड बी आयदर ए ऑर बी. आता फायनल पोझिशन कसं काढणार बघा. हे बघा, फायनल पोझिशन, फायनल पोझिशन म्हणजे काय येणार आहे, दॅट इज इक्वल टू इनिशियल पोझिशन प्लस डिस्प्लेसमेंट. इनिशियल पोझिशन प्लस डिस्प्लेसमेंट येणार. सो फायनल पोझिशन इज इक्वल टू इनिशियल पोझिशन प्लस डिस्प्लेसमेंट करणार आपण. सो फायनल पोझिशन इज इक्वल टू इनिशियल पोझिशन लिहूया असं, आय कॅप जे कॅप के कॅपच्या स्वरूपात लिहूया. 4i प्लस 3j प्लस 7k. ओके, सो दिस इज द इनिशियल पोझिशन प्लस डिस्प्लेसमेंट इज नथिंग बट व्हेलॉसिटी इन टू टाइम. ओके, सो 4i प्लस 3j प्लस 7k, सो दिस इज द इनिशियल पोझिशन प्लस व्हेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास किती आहे, i प्लस j आहे, अँड टाइम इज गिवन ॲज 1 सेकंड. सो इंटू 1 म्हणजे डायरेक्टली काय होणार आहे, 4 + 1 दॅट इज इक्वल टू 5i कॅप, प्लस 3 + 1 दॅट इज इक्वल टू 4j कॅप, प्लस 7k कॅप. सो दिस इज द फायनल पोझिशन ऑफ द सेंटर ऑफ मास. सो कोऑर्डिनेट्स ऑफ सेंटर ऑफ मास आफ्टर 1 सेकंड काय होणार आहे, दॅट इज 5, 4, 7. सो आन्सर इज बी आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. आइसोलेटेड पार्टिकल ऑफ मास m इज मूव्हिंग इन हॉरिझॉन्टल एक्स वाय प्लेन अलॉंग एक्स एक्सिस at a certain height above the ground. It is suddenly exploded into two fragments of masses m by 4 and 3m by 4. An instant later, the smaller fragment is at y is equal to plus 15 centimeter. Larger fragment at this instant is. Okay. Larger particle at this instant is. Isolated particle of mass m is moving in horizontal xy plane along x-axis. At a certain height above the ground, it explodes into two fragments of masses m by 4 and 3m by 4. Okay. At an instant later, smaller fragment is at y is equal to plus 15, then larger fragment at this instant is at.
सो अबाउट सेंटर ऑफ मास काय होणार लक्षात घ्या, अबाउट सेंटर ऑफ मास m1 y1 इज इक्वल टू m2 y2 अबाउट सेंटर ऑफ मास, कारण सेंटर ऑफ मासच्या दोन्ही साईडला प्रोडक्ट ऑफ मास अँड डिस्टन्स काय असतं, सेमच असतं. सो m1 y1 इज इक्वल टू m2 y2, सो m1 इज m बाय 4, ओके, y1 इज प्लस 15 इज इक्वल टू m2 इज 3m बाय 4, y2 इज टू बी कॅल्क्युलेटेड. सो हिअर m बाय 4 गेट कॅन्सल, सो y2 इज इक्वल टू प्लस 15 डिवायडेड बाय 3, सो y2 इज इक्वल टू प्लस 5 सेंटीमीटर. सो दिस इज द आन्सर, दॅट इज C. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 15. Blocks A and B are resting on a smooth horizontal surface given equal speeds of 2 meter per second in opposite sense as shown in figure. At time t is equal to 0, the position of blocks are shown. Then the coordinates of center of mass t is equal to 3 second will be. म्हणजे मोशन जे आहे ती थोडक्यात हॉरिझॉन्टली मोशन फक्त आहे. तर मगाच्या टाईपचा प्रॉब्लेम आहे हा. तर याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल, इनिशियल पोझिशन आपल्याला फाइंड आउट करावं लागणार आहे. इनिशियल पोझिशन ऑफ सेंटर ऑफ मास, आणि त्याच्यानंतर काय करावं लागेल, फायनल पोझिशन काढावं लागणार आहे. ओके, तर इनिशियल पोझिशन ऑफ सेंटर ऑफ मास काय येणार होतं, इनिशियल पोझिशन ऑफ सेंटर ऑफ मास. आता ऍक्च्युली व्हेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास काढलं तर काय येणार, व्हेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास. फर्स्ट ऑफ ऑल व्हेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास काढूया. 4 into 2 आणि 4 into 2 येणार, m1 v1 plus m2 v2, 4 into 2, 4 into 2 आणि अपोजिट डायरेक्शन आहेत म्हटल्यावर काय होणार आहे, न्युमरेटर 0 येणार, तर व्हेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास काय येणार आहे, इथं 0 येणार आहे. कारण दोन्हीचा मास 4 kg 4 kg आणि व्हेलॉसिटी 2 मीटर पर सेकंड, एकाची राईट आहे दुसऱ्याची काय आहे टुवर्ड्स लेफ्ट आहे. तर व्हेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास ही काय असणार आहे, व्हेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास जी आहे velocity of center of mass इथं 0 येणार आहे. velocity of center of mass 0 झालं त्याचबरोबर. आता आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे coordinates of center of mass after 3 second, म्हणजे आता velocity center of mass आता मूव्हच करणार नाही, center of mass आहे तिथं राहणार आहे. म्हणजे इनिशियल पोझिशन ऑफ सेंटर ऑफ मास जी असेल तीच फायनली असणार आहे, कारण velocity of center of mass 0 आलेलं आहे. आता इनिशियल पोझिशन काढूया. इनिशियल पोझिशन म्हणजे x कोऑर्डिनेट, दॅट इज m1 x1 plus m2 x2 divided by काय येणार आहे, m1 plus m2, y coordinate तर 0 चा आहे. m1 म्हणजे आहे 4, त्याचा इनिशियल पोझिशन म्हणजे ओरिजिन आहे, ओरिजिन म्हणजे 0, प्लस m2, प्लस m2 म्हणजे किती आहे, दॅट इज 4, आणि x2 आहे, ओके, x2 किती आहे 4.5 डिवायडेड बाय डिवाइडेड बाय किती येणार आहे, दॅट इज एम वन प्लस एम टू, दॅट इज इक्वल टू 8. ओके, सो एक्स कोऑर्डिनेट फायनल येणार आहे 4 इंटू 4.5, दॅट इज इक्वल टू 18 डिवाइडेड बाय 8. 18 डिवाइडेड बाय 8 इज नथिंग बट 2.25, हे आन्सर येणार आहे 2.25. सो आन्सर इज लास्ट आन्सर. ओके, प्रिव्हियस प्रॉब्लेम मध्ये एक मिनिट, प्रिव्हियस प्रॉब्लेम मध्ये आपली एक मिस्टेक झाली इथं. आन्सर प्लस 5 सेंटीमीटर येणार नाही, आन्सर विल बी मायनस 5 सेंटीमीटर येणार. कारण एक एक पार्टिकल आता हॉरिझॉन्टल सर्फेसवर तो ऑब्जेक्ट निघालाय ना, आणि मध्येच एक्सप्लोड होतोय. मग एक पार्टिकल ऍक्सिसच्या वर असेल तर दुसरा पार्टिकल त्या हॉरिझॉन्टलच्या खाली असला पाहिजे, एक वर असेल तर दुसरा खाली असला पाहिजे ना. म्हणजे एक प्लस 15 ला वर असला तर दुसरा काय असला पाहिजे, प्लस 15 ला वर असेल तर दुसरा जो आहे तो मायनस 5 सेंटीमीटर ला खाली असला पाहिजे. ओके, सो आन्सर काय येणार आहे, दॅट इज मायनस 5 सेंटीमीटर हे आन्सर येणार आहे, मायनस 5 आन्सर येणार, आन्सर ए.
15 पुन्हा एकदा बघा. पहिली गोष्ट म्हणजे आपण व्हेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास काढलं. व्हेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास काय येणार आहे, एम वन व्ही वन प्लस एम टू व्ही टू डिवायडेड बाय एम वन प्लस एम टू येणार ना. मग आता एम वन व्ही वन काढलं तर 4 × 2 दॅट इज 8 येणार, आणि टुवर्ड्स राईट म्हणजे आपण प्लस घेऊया. आणि एम टू इंटू व्ही टू म्हणजे काय येणार आहे, 4 × 2 दॅट इज इक्वल टू 8 येणार आहे, परंतु ते टुवर्ड्स लेफ्ट आहे त्याच्यामुळे मायनस 8 लिहावं लागेल. डिवाइड बाय एम वन प्लस एम टू म्हणजे 8, म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास 0 येणार आहे. व्हेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास 0 राहणार म्हणजे सेंटर ऑफ मास जिथं आहे तिथंच राहणार, तो मूव्ह करणार नाही, पार्टिकल इकडे तिकडे मूव्ह करणार, परंतु सेंटर ऑफ मास मात्र आहे तिथंच राहणार आहे, तो आपली पोझिशन चेंज करणार नाहीये. त्याच्यामुळे सुरुवातीला जिथं सेंटर ऑफ मास असणार तिथंच 1 सेकंद 3 सेकंद 5 सेकंद नंतर तिथंच असणार आहे. ओके, मग सुरुवातीची सेंटर ऑफ मासची पोझिशन कसं काढणार आहे, तर एक्स कॉर्डिनेट इज इक्वल टू एम वन एक्स वन प्लस एम टू एक्स टू डिवाइडेड बाय एम वन प्लस एम टू. तर पहिला पार्टिकल आहे 4 kg आणि तो ओरिजिनला आहे, म्हणजे त्याचा एक्स कॉर्डिनेट झाला 0. दुसरा पार्टिकल आहे 4 kg आणि तो कुठं आहे बघा, 4.5 meters आहे. ओके, सो 4 × 4.5 / 8, सो टोटल होणार आहे 18 / 8 इज इक्वल टू काय होणार आहे, 2.25. म्हणजे सेंटर ऑफ मास इनिशियली म्हणजे टाइम 0 असताना सेंटर ऑफ मास 2.25 ला असणार, वाय कॉर्डिनेट तर 0 आहे आणि तो हलतच नाही, त्याच्यामुळे काय होणार आहे, 3 सेकंड नंतर देखील हीच पोझिशन येणार. दॅट इज द आन्सर. दिस इज द नेक्स्ट प्रॉब्लेम. अ मॅन ऑफ मास यम इज स्टँडिंग ऑन अ प्लँक ऑफ इक्वल मास यम रेस्टिंग ऑन अ स्मूथ हॉरिझॉन्टल सरफेस. द मॅन starts moving on the plank with the speed u relative to the plank, the speed of man relative to ground is. The to person jo hai to u speed na plank var travel karalala hai, plank var, tar relative to ground tyacha speed kiti yenar, tar tyacha sathi ata person u speed na jar on the plank travel karat asel tar hi plank pathe maga saraknar hai. Okay, smooth horizontal ita kay ahe, smooth surface hai, tyachyamule plank je ahe ti certain velocity na pathe maga saraknar hai, tar ti velocity of plank kadav lagel apalyala. तर हे कसं फाइंड आउट करणार लक्षात घ्या, तर अकॉर्डिंग टू लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम, जेवढं या मॅनचं फॉरवर्ड मोमेंटम असणार आहे, मोमेंटम ऑफ मॅन जेवढं असणार आहे तेवढंच काय असणार आहे, मोमेंटम ऑफ द प्लँक असणार आहे. ठीक आहे, मोमेंटम ऑफ मॅन म्हणजे किती येणार आहे, मास ऑफ द मॅन इंटू यू मायनस ही असणार आहे, कारण यू इज द व्हेलॉसिटी ऑन द प्लँक आहे, लक्षात घ्या, यू इज द व्हेलॉसिटी ऑन द प्लँक, म्हणजे पर्सनची रिझल्टंट व्हेलॉसिटी यू मायनस व्ही होणार आहे. ओके, सो मोमेंटम ऑफ मॅन होणार आहे एम इंटू यू मायनस व्ही, आणि मोमेंटम ऑफ प्लँक होणार आहे एम इंटू व्ही, कारण दोघांचा मास तेवढंच आहे ना. मॅन ऑफ मास इज स्टँडिंग ऑन अ प्लँक ऑफ इक्वल मास एम, सो दोन्ही साईडचे एम एम कॅन्सल होणार आहे, सो यू मायनस व्ही इज इक्वल टू व्ही, अँड देअरफोर काय होणार आहे, यू इज इक्वल टू 2 व्ही, सो व्ही इज इक्वल टू यू बाय 2 येणार आहे, म्हणजे प्लँक जे आहे ते यू बाय 2 न पाठीमागे सरकणार. मग पर्सनची रिझल्टंट व्हेलॉसिटी किती होणार आहे, तो यू न पुढे निघालाय आणि प्लँक त्यावेळी यू बाय 2 न पाठीमागे निघाले, देअरफोर रिझल्टंट व्हेलॉसिटी ऑफ द मॅन विल बी इक्वल टू यू मायनस यू बाय 2, दॅट इज इक्वल टू यू बाय 2 इज द आन्सर. सो बी आन्सर इज देअर, म्हणजे पर्सनची रिझल्टंट व्हेलॉसिटी म्हणजे विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड व्हेलॉसिटी जी असणार आहे ती किती असणार आहे, दॅट इज इक्वल टू यू बाय 2 असणार आहे. Is the answer. Next. Object of mass 3 meters split into 3 equal fragments. 2 fragments have velocity phi j cap plus phi I cap. Velocity of third fragment will be. Object of mass 3m split into 3 equal fragments. 3 equal fragment म्हणजे काय, तर 3 पार्टचं मास 1 1 1 जर कन्सिडर केलं तर कम्प्लीट ऑब्जेक्टचं मास किती असणार आहे, 3 असणार आहे, लक्षात घ्या, 1 1 1 1 1 1 असेल तर कम्प्लीट मास ऑब्जेक्ट 3 असं आपण अज्युम करून काय करूया, सॉल्व्ह करूया, एम 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 घ्यायची काय गरज नाही, लक्षात घ्या. आता याच्यामध्ये लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम नुसार इनिशियल मोमेंटम इज इक्वल टू काय येणार आहे, फायनल मोमेंटम येणार आहे. इनिशियल मोमेंटम इज इक्वल टू फायनल मोमेंटम. आता इनिशियली ऑब्जेक्ट रेस्टला होता असं अज्युम करूया आपण,
ओके इनिशियली ऑब्जेक्ट रेसला होता, तो एक्सप्लोड होणारा जो ऑब्जेक्ट आहे तो रेसला होता, त्याच्यामुळे इनिशियल मोमेंटम झिरो. फायनल मोमेंटम त्याच्यामध्ये बघा कसं येणार आहे, हा पार्टिकल नंबर वन आहे, हा पार्टिकल नंबर टू आहे. तर पार्टिकल नंबर वन जो आहे त्याचा मास आहे वन आणि त्याची व्हेलॉसिटी आहे फी जे कॅप. ओके प्लस दुसरा पार्टिकल आहे त्याचा मास आहे वन, त्याची व्हेलॉसिटी आहे फी आय कॅप. आणि तिसरा पार्टिकल आहे त्याचं देखील मास वनच आहे फॉर एक्झाम्पल. ओके आणि त्याची व्हेलॉसिटी फी बार आहे किंवा फी थ्री बार आहे, ते आपल्याला ते फाइंड आउट करायचं आहे. तर फी थ्री बार आपल्याला फाइंड आउट करावं लागेल. तर फी थ्री बार याच्यावरून बघा आन्सर काय येणार, फी थ्री बार इज इक्वल टू काय येणार आहे, फी मायनस फी आय कॅप, म्हणजे मायनस फी कॉमन निघेल, आय कॅप प्लस जे कॅप ब्रॅकेटमध्ये राहणार. सो आन्सर काय येणार आहे, सी आन्सर इज देअर, मायनस फी इन ब्रॅकेट आय कॅप प्लस जे कॅप. सो इनिशियल मोमेंटम इज इक्वल टू फायनल मोमेंटम या पद्धतीने येणार आहे. किंवा सेंटर ऑफ मासच्या कन्सेप्ट न सॉल्व्ह करायचं झालं तर कसं सॉल्व्ह करणार आपण, तर मोमेंटम ऑफ सेंटर ऑफ मास इज इक्वल टू सम ऑफ मोमेंटम ऑफ ऑल पार्टिकल ही कन्सेप्ट वापरावं लागणार. सेंटर ऑफ मासचं जेवढं मोमेंटम असतं तेवढंच सगळ्या पार्टिकलचं मोमेंटम असतं. बॉडी सुरुवातीला रेस्टमध्ये आहे, म्हणजे ज्यावेळी बॉडी सिंगल होती, बॉडीच्या वेळी सेंटर ऑफ मास होती, त्यावेळी काय होतं रेस्टमध्ये होती, म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास इज इक्वल टू झिरो इज इक्वल टू काय येणार, म्हणजे झिरो इज इक्वल टूच येणार ना परत. झिरो इज इक्वल टू मोमेंट, झिरो इज इक्वल टू मोमेंटम ऑफ फर्स्ट पार्टिकल प्लस मोमेंटम ऑफ सेकंड पार्टिकल प्लस मोमेंटम ऑफ थर्ड पार्टिकल. माझ्या कन्व्हिनियन्स साठी तिन्ही पार्टिकलचा मास मी वन 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 कन्सिडर केलंय, तुम्ही यम 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 घेऊन जरी कन्सिडर सॉल्व्ह केला तरी आन्सर हेच येणार आहे. ओके काय क्वेश्चन मध्ये अज्युम करायचं हे तुम्हाला क्वेश्चन मध्ये लक्षात आलं पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 18. अ स्टेशनरी बॉम्ब एक्सप्लोड इन टू टू पार्ट ऑफ मासेस 3 kg and 1 kg. द टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ टू पार्ट आफ्टर एक्सप्लोजन इज 2400 joule. कायनेटिक एनर्जी ऑफ स्मॉलर पार्ट इज. आता एका बॉम्बचं ज्यावेळी दोन पार्ट्स होतात, इकडे एक पार्टिकल जाणार आहे आणि इकडे एक पार्टिकल जाणार आहे. स्टेशनरी बॉम्ब एक्सप्लोड इन टू टू पार्ट ऑफ मासेस 3 kg and 1 kg, म्हणजे एकाचा मास फॉर एक्झाम्पल 3 kg असणार आहे, दुसऱ्याचा मास असणार आहे 1 kg. हा एक्सप्लोड होतो आणि सुरुवातीला हा रेस्टमध्ये होता, स्टेशनरी रेस्टमध्ये होता. ठीक आहे, तर टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ टू पार्ट आफ्टर एक्सप्लोजन इज 2400 joule. द कायनेटिक एनर्जी ऑफ स्मॉलर पार्ट काढायचं आहे. कायनेटिक एनर्जी ऑफ स्मॉलर पार्ट कसं काढणार, तर हे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम न सोडूया. आपण हे बघितलंय, आठवतंय का बघा तुम्हाला, ज्यावेळी एका बॉम्बचं दोन पार्ट मध्ये एक्सप्लोजन होतं त्यावेळी त्यांच्या कायनेटिक एनर्जीचा रेशो K1/K2 इज इक्वल टू M2/M1 असतं. जसं V1/V2 इज इक्वल टू M2/M1 असतं ना, तसं K1/K2 इज इक्वल टू M2/M1 होते. ही व्यवस्थित लक्षात ठेवायला पाहिजे. ज्यावेळी एका बॉम्बचं दोन पार्ट मध्ये एक्सप्लोजन होतंय, पहिल्याची कायनेटिक एनर्जी K1 असेल, दुसऱ्याची कायनेटिक एनर्जी K2 असेल, तर K1/K2 इज इक्वल टू M2/M1 येते. दिस इज द फर्स्ट थिंग. सो K1/K2 इज इक्वल टू M2/M1. ओके सो फर्स्ट पार्टिकल म्हणजे 3 kg पार्टिकल घेतोय मी आणि सेकंड पार्टिकल म्हणजे काय घेतोय 1 kg पार्टिकल घेतोय. सो इट इज 1/3 काय येणार आहे, 3 येणार आहे. सेकंड पार्टिकलचं मास 1 kg, फर्स्ट पार्टिकलचं मास 3 kg. त्याचबरोबर टोटल कायनेटिक एनर्जी म्हणजे K1+K2 पण दिले. टोटल कायनेटिक एनर्जी आफ्टर एक्सप्लोजन हे आहे 2400 आहे. ठीक आहे, मग आता कायनेटिक एनर्जी ऑफ स्मॉलर पार्ट काढायचा आहे, म्हणजे कुठलं, सेकंड पार्टिकलची कायनेटिक एनर्जी काढायचं आहे. मग या फर्स्ट इक्वेशन वरून K1 इज इक्वल टू काय होणार बघा, K1 इज इक्वल टू K2/3 येणार आहे. K1 रिप्लेस करतो मी, म्हणजे K2/3+K2 इज इक्वल टू 2400. सो देअरफोर काय होणार आहे, 4/3 K2 इज इक्वल टू 2400. आणि अशा प्रकारे K2 जर कॅल्क्युलेट केलं तर (3/4) किती येणार आहे, 1800 joule येणार आहे. 1800 joule इज द आन्सर. 2400 × 3/4. सो आन्सर येणार आहे 1800 joule इज द आन्सर. बघा कायनेटिक एनर्जीचा प्रॉब्लेम जर सॉल्व्ह करायचा असला तर खूप इझी आहे. हे बेसिक आहे, लक्षात ठेवा, या स्टेप्स लक्षात ठेवा व्यवस्थित. बॉम्ब ॲट रेस्टचे दोन पार्ट झाले
तर कायनेटिक एनर्जीचा क्वेश्चन आला तर या पद्धतीनेच सॉल्व करायचं हे लक्षातच ठेवायचं. पहिली गोष्ट म्हणजे के वन बाय के टू करायचं हे एम टू बाय एम वन असतं. हे आपण लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम मध्ये बघितलेलं आहे. के वन बाय के टू इज इक्वल टू एम टू बाय एम वन. टोटल कायनेटिक एनर्जी दिली आहे के वन प्लस के टू. दोन इक्वेशन, दोन अननोन आहेत. ओके, यू कॅन सॉल्व्ह दिस व्हेरी इझिली. नेक्स्ट, नेक्स्ट क्वेश्चन. अ शेल ऑफ मास यम इज मूव्हिंग हॉरिझॉन्टली विथ वेलॉसिटी व्ही नॉट अँड कोलाइड विथ द वेज ऑफ मास यम जस्ट अबव पॉइंट ए हॅज शोन इन फिगर. ऍज अ कॉन्सिक्वेन्स वेज स्टार्ट्स मूव्हिंग टुवर्ड्स लेफ्ट अँड शेल रिटर्न्स विथ द वेलॉसिटी इन एक्स वाय प्लेन. द प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम कॅन बी अप्लाइड फॉर system along any direction, system along vertical direction, system along horizontal direction, none of the above. Question काय दिलाय बघा, ही वेज आहे. ओके, आणि सपोज हा सरफेस खालचा सरफेस का आहे, कम्प्लिटली स्मूथ सरफेस आहे. आता यम मासचा जो पार्टिकल आहे, स्मॉल यम मासचा हा कोणतरी पार्टिकल आहे, ओके, किंवा शेल आहे, हा काय होतोय, हॉरिझॉन्टली येतोय, हॉरिझॉन्टली, आणि ह्या वेज वर इथं स्ट्राईक होतोय. बरोबर, म्हणजे हा जो पॉइंट ए आहे ना, ए पॉइंटच्या वर स्ट्राईक होतोय असं दिले. स्ट्राईक झाल्यानंतर कदाचित काय होणार आहे, कोलिजन नुसार काय होणार आहे, हा पार्टिकल इकडे जाईल किंवा आणखी कुठल्या तरी वेगळ्या डायरेक्शन जाऊ शकतो. ते लाईन ऑफ इम्पॅक्ट नुसार, लॉज ऑफ रिफ्लेक्शन प्रमाणे, लॉज ऑफ रिफ्लेक्शन प्रमाणे थोडस इथं होणार आहे. आता मास या वेज वर आदळल्यानंतर ही वेज काय होणार आहे, लेफ्टला मूव्ह करणार आहे. ओके, आणि हे पार्टिकल जे आहे ना, तो इकडे मूव्ह करणार आहे, इकडे या डायरेक्शन. फॉर एक्झाम्पल, वेज लेफ्टला आणि पार्टिकल वर किंवा टुवर्ड्स थोडासा राईट किंवा टुवर्ड्स थोडासा लेफ्ट कुणीकडेही जाऊ शकतो, ते कॅल्क्युलेशनवर डिपेंड आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, तर इथं प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम कुठल्या डायरेक्शननं फक्त अप्लाय होणार आहे, तर प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ, आता अँग्युलर मोमेंटम कधी कन्झर्व होतं, जर एक्सटर्नल फोर्स झिरो असेल तर. मग एक्सटर्नल फोर्स कुठल्या डायरेक्शन इथं झिरो आहे ते बघायला पाहिजे. तर हॉरिझॉन्टल डायरेक्शन एक्सटर्नल फोर्स फक्त झिरो येते, व्हर्टिकल डायरेक्शन ग्रॅव्हिटेशनल फोर्स असणार आहे इथं. व्हर्टिकल डायरेक्शन ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, म्हणजे व्हर्टिकल डायरेक्शन इथं मोमेंटम कन्झर्व होणार नाही, फक्त हॉरिझॉन्टल डायरेक्शन कन्झर्व होणार आहे. ओके, सो आन्सर येणार आहे याचं सी, हे आन्सर येणार आहे. सो मोमेंटम इज कन्झर्व इन हॉरिझॉन्टल डायरेक्शन ओनली बिकॉज देर इज नो एक्सटर्नल फोर्स इन हॉरिझॉन्टल डायरेक्शन. ओके, व्हर्टिकल डायरेक्शन मोमेंटम कन्झर्व होईल का, नाही होणार. कारण का, व्हर्टिकल डायरेक्शन देर इज अ ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, अँड वेन देर इज अ सर्टन एक्सटर्नल फोर्स, ओके, मोमेंटम इज नॉट कन्झर्व. सो आन्सर, करेक्ट आन्सर विल बी सी आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, नेक्स्ट क्वेश्चन. अ शेल इज फायर्ड फ्रॉम अ कॅनन विथ द वेलॉसिटी फी ऍट अन अँगल थीटा विथ हॉरिझॉन्टल डायरेक्शन. ऍट हायएस्ट पॉइंट इन इट्स पाथ इट एक्सप्लोड इन टू टू पीसेस ऑफ इक्वल मास. वन ऑफ द पीसेस रिट्रेस द पाथ अँड टू द कॅनन अँड द स्पीड ऑफ अदर पीस इमिडिएटली आफ्टर एक्सप्लोजन इज. इमिडिएटली आफ्टर एक्सप्लोजन, इथं क्वेश्चन मध्ये काय दिलंय बघा, या पद्धतीनं काय केलेलं आहे, प्रोजेक्टाईल मोशन असणार. शेल काय केलेला आहे, शेल म्हणजे बॉम्ब एक फायर केलेला आहे. ओके, आणि हायएस्ट पॉइंटला असताना, व्हेन इट इज ऍट हायएस्ट पॉइंट इन इट्स पाथ इट एक्सप्लोड इन टू टू पीसेस ऑफ इक्वल मास. ओके, एक पार्टिकल जो आहे तो यम मासचा पुढे जाणार आहे आणि दुसरा पार्टिकल काय होतोय, पाठीमागे जाणार आहे. आणि तो काय करतो, इट रिट्रेसेस द पाथ. म्हणजे इथून बघा, एक पार्टिकल ऍज इट इज पाठीमागे येणार आहे त्या पॉइंटला जाऊन पडतो, दुसरा पार्टिकल असा पुढे कुठेतरी जाऊन पडणार आहे. बरोबर,
कुठं जाऊन पडणार आहे हे आपण ऑलरेडी एकदा क्वेश्चन मध्ये बघितलेलं आहे बघा. तर सेंटर ऑफ मास फायनली इथं जाऊन पडणार आहे, सेंटर ऑफ मास. मग दोन्ही पार्टिकल इक्वल मासचे असतील तर एक मास जर रेंज एवढ्या डिस्टन्सला लेफ्टला पडलेला असेल तर दुसरा पार्टिकल रेंज एवढ्या डिस्टन्सला काय झालेला असला पाहिजे, राईटला पडलेला असला पाहिजे. हे पोझिशन काढायची झाली तर पोझिशन काय विचारलेलं नाही, तर व्हेलॉसिटी विचारली. आता हायेस्ट पॉइंटला इनिशियल व्हेलॉसिटी किती असणार बघा, जो हॉरिझॉन्टल कंपोनेंट एवढी व्हेलॉसिटी असणार. हायेस्ट पॉईंटची व्हेलॉसिटी माहिती आहे ना, जर व्हेलॉसिटी ऑफ प्रोजेक्शन काय असेल फी असेल तर हायेस्ट पॉईंटची व्हेलॉसिटी म्हणजे फक्त हॉरिझॉन्टल कंपाऊंड असतं, व्हर्टिकल कंपाऊंड झिरो होतो. आणि हॉरिझॉन्टल कंपाऊंड किती असतो म्हणजे फी एक्स म्हणूया आपण त्याला. फी एक्स इज इक्वल टू काय असणार आहे, यू कॉस थीटा असणार आहे. आता पहिल्या पार्टिकलचं मास एम घेणार, दुसऱ्या पार्टिकलचं मास एम येणार आहे, म्हणजे एक्सप्लोड व्हायच्या अगोदर त्या मोठ्या पार्टिकलचं मास किती असणार आहे, टू एम असणार आहे. तर अकॉर्डिंग टू लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम टोटल मोमेंटम बिफोर एक्सप्लोजन इज इक्वल टू टोटल मोमेंटम आफ्टर एक्सप्लोजन. मोमेंटम बिफोर एक्सप्लोजन किती असणार आहे, मास असणार आहे टू एम आणि व्हेलॉसिटी असणार आहे दॅट इज फी कॉस थीटा. व्हेलॉसिटी असणार आहे फी कॉस थीटा. एक्सप्लोजन नंतर एक पार्टिकल एम मासचा असणार आहे, ओके एम मासचा असणार आहे आणि तो परत आहे तिथे येऊन जर पडायचा असेल तर याची व्हेलॉसिटी काय असली पाहिजे, एक्झॅक्टली बॅकवर्ड दॅट इज फी कॉस थीटाच असली पाहिजे. कारण पुढे जात असताना व्हेलॉसिटी फी कॉस थीटा असेल, आहे तिथे येऊन परत पडायचा असेल तर बॅकवर्ड व्हेलॉसिटी किती पाहिजे, फी कॉस थीटाच पाहिजे. फी कॉस थीटा आणि हे मायनस साईन द्यायला पाहिजे. दिस इज द मोमेंटम ऑफ द फर्स्ट पार्टिकल येणार आहे प्लस मोमेंटम ऑफ सेकंड पार्टिकल म्हणजे त्याचं मास एम आणि त्याची व्हेलॉसिटी आपल्याला फाइंड आउट करायची. ओके सेकंड पार्टिकलची व्हेलॉसिटी ठीक आहे. मग आता हे इकडे जाऊन ऍड होणार बरोबर आहे ना, टू एम व्ही कॉस थीटा आणि मायनस एम व्ही कॉस थीटा म्हणजे काय होणार आहे, टोटल थ्री एम व्ही कॉस थीटा होणार आहे इज इक्वल टू एम व्ही टू होणार आहे. And therefore, m and m get cancel. And therefore, velocity of second particle in RAH is 3 phi cos theta in RAH. 3 phi cos theta. Jai ek particle phi cos theta na paathe maga gela, tar dusra particle 3 phi cos theta na pude gela pahe jai. Okay? Jene karun highest point la center of mass velocity jai RAH te exactly ka in RAH phi cos theta is E. पुन्हा एकदा बघा, मोमेंटम बिफोर एक्सप्लोजन मस्ट बी इक्वल टू काय असलं पाहिजे, मोमेंटम आफ्टर एक्सप्लोजन असलं पाहिजे. मोमेंट एक्सप्लोजन व्हायच्या अगोदरचं मास किती असतं, टू एम असणार बरोबर आहे ना. एक्सप्लोजन व्हायच्या अगोदर व्हेलॉसिटी किती असणार आहे, व्ही कॉस थीटा असणार बरोबर आहे ना. कारण पार्टिकल कुठं आहे, हायेस्ट पॉईंटला आहे, मास इज टू एम अँड व्हेलॉसिटी इज व्ही कॉस थीटा हायेस्ट पॉईंटची. सो मोमेंटम जस्ट बिफोर एक्सप्लोजन असणार आहे टू एम व्ही कॉस थीटा इज इक्वल टू. एक्सप्लोजन झाल्यानंतर दोन पार्ट तयार होणार आहेत, तर पहिला जो पार्ट असणार आहे त्याचं मोमेंटम किती असणार, त्याचं मास आहे एम पहिल्या पार्टिकलचं आणि तो परत आहे तिथंच येऊन जर पडायचा असेल तर त्याची व्हेलॉसिटी किती असली पाहिजे, फी कॉस थीटाच असली पाहिजे. त्याच्यामुळे त्याचं मोमेंटम येणार आहे मायनस एम फी कॉस थीटा. मायनस का, कारण तो पाठीमागे यायला लागलाय. आणि दुसरा पार्टिकलचं मास आहे एम, त्याची व्हेलॉसिटी फाइंड आउट करायची आहे. सो एम इंटू व्ही टू ॲज इट इज ठेवलं आणि या पद्धतीने काय केलेलं आहे हे कॅल्क्युलेशन केलं. ओके सो v2 काय येणार आहे, 3v cos theta इज द आन्सर.